सोलापूर महापालिकेतील कर्मचारी संजय ज्ञानोबा होटकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अभिजित हराळे, अधीक्षक अनिरुद्ध आराधे, राजेश सावंत यांच्याविरुद्ध खटला भरण्यात आला होता. सदर खटल्याचा निकाल देताना न्यायाधीश एस एस जगताप यांनी कार्यालयीन सेवेत कामकाजासाठी केलेल्या सक्तीला छळ म्हणता येणार नाही असं मत व्यक्त करत तिन्ही पालिका अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केल्याची माहिती ॲडव्होकेट जयदीप माने यांनी दिली आहे. 18 एप्रिल 2017 रोजी संजय वटकर यांनी रेल्वेखाली जीव दिलेला होता आणि त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीमध्ये सर्व आरोपींनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलेले आहे आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे असे देखील नमूद करण्यात आलेले होते. याबद्दल त्यांच्या पत्नी मैताच्या पत्नी यांनी फिर्याद दाखल केलेली होती आणि पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. आम्ही न्यायालयाच्या आम्ही आमच्या केस चालताना आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की आरोपींनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा अपहार केलेला नाही, कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन करण्याची गरज नाही आणि यामध्ये आरोपींनी मैतास आत्महत्येस प्रवृत्त केले असा कोणताही असा गुन्हा सिद्ध होत नाही असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि केवळ संशयावरून ही फिर्याद दिलेली आहे असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यालयीन सेवेत कामकाजासाठी केलेल्या सक्तीला छळ म्हणता येणार नाही असे महत्त्वपूर्ण मत देखील न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नोंदवले.